नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत. पश्चिम महाराष्ट्रातील ठळक बातम्यांसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी संवाद लाईव्ह टी व्हीला आजच सबस्क्राईब करा आणि ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. गेले अनेक दिवस पावसाची उघडझाप सुरू असल्यानं वातावरणात बदल झाल्यानं अनेक रुग्ण व्हायरल तापाच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यातच खालापुरातील केळवली येथील एका 33 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वृंदा संतोष दिसले असं स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. सध्या परिसरात डॉक्टरांच्या पथकाकडून गावातील आजारी रुग्णांची तपासणी करून टॅमीफ्लूच्या गोळ्या दिल्या जात आहेत. सोबतच घाबरून न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. मृत्यू झालेला आहे महिलेचा. त्यांचं वय साधारण 33 वर्ष आहे. साधारण स्वाईन फ्लू हा जो आजार आहे हा डुकरांतर्फे डुकरांमध्ये असतो आणि त्यांच्याकडनं माणसांना होतो. पण तशी काही इथं कुठलं अस्वच्छता किंवा डुकरांचं हे आहे ते काही दिसत नाही. तर आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं असतं की स्वच्छता फार महत्त्वाची असते. तर गावामध्ये स्वच्छता ठेवावी म्हणून आम्ही सांगितलेलं आहे आणि ग्रामस्थांनी घाबरून न जाता सहकार्य करावं आणि ज्यांनाही सर्दी खोकला ताप असेल अशा पेशंटला ताबडतोब तपासणी करून औषध उपचाराखाली आपण घेतो आहोत. ज्या घरामध्ये किंवा ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या घरातले जेवढे लोक आहेत किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी लोकं होती त्यांना आपण टॅमीफ्लू म्हणून जे औषध आहे याच्यावरचं ते आपण त्या सर्व लोकांना देणार आहोत. तसंच गावातला सर्वे आपण सुरू केलेला आहे. गावात प्रत्येक घरी घरोघरी आपले कर्मचारी आरोग्याचे जाणार आहेत. त्या ठिकाणी ते जाऊन सर्वे करून प्रत्येक याच्यामध्ये जर समजा असे कोणी पेशंट आढळले तर त्यांना ताबडतोब खालापूरचं आपलं रुग्णालय जे आहे सरकारी रुग्णालय या ठिकाणी असे पेशंट पाठवायला सांगितलेले आहेत. आणि टॅमीफ्लूच्या गोळ्या ज्या आहेत त्या आपण प्रत्येक घरोघरी देणार आहे की जेणेकरून असे कोणी पेशंट किंवा स्वाईन फ्लूचा पेशंट उद्भवू नये किंवा हा रोग कुणाला होऊ नये म्हणून. सध्या वातावरणात सततच्या बदलानं अनेक साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घेत आजाराची लक्षणं दिसल्यास घाबरून न जाता त्वरित उपचार घ्या. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. 200 वर्षांहून अधिक काळ शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर परिसरातील ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार शुद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी विश्वसनीय सुवर्ण पेढी एसके खांडरे सराफ अँड ज्वेलर्स भैया सराफ. घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने हव्या त्या हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त 4 दिवसात तयार करून मिळतील. चांदीच्या पैंजण मध्ये असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पैंजण टिकण्याची 100% गॅरंटी फक्त आम्हीच देतो. आमच्याकडे नवीन सोन्याचा दागिना बनवताना आणि जुनी सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही. 91.6 हॉलमार्क ज्वेलरी, शुद्धता व विश्वसनीयता हेच आमचं ब्रीद. आमचा पत्ता सुभाष चौक शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 99 75 61 97 09 90 28 07 07 07. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या www.skjewelgroup.in. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.